नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरीच्या आश्रमात शाळेतील चार मुलांना विषबाधा झाल्याने दोन मुलांचा मृत्यू झालाय तर दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. चारही मुलं अनुत्सात्मता मतिमंद आश्रम शाळेतील आहे. या शाळेमध्ये 100 मुलं शिक्षण घेत आहेत. 100 मुलांपैकी 4 मुलांना मंगळवारी रात्री जुलाब तसंच उलटी होऊ लागल्याने त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान हर्षल गणेश भोयर तसंच मेहमूद जुबेर शेख यांचा मृत्यू झालाय. तर अख्तरराव बुरुंगे आणि प्रथमेश बुवा यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारही मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.